आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची घडामोड आहे. राजधानी दिल्लीतून दिल्लीमध्ये अजित पवार यांची अमित शाह यांच्याबरोबर सुरू असलेली बैठक तासाभरानंतर जवळपास संपलेली आहे. शाह आणि अजित पवार यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झालेली आहे. आता ही अमित शाह आणि अजित पवारांमधली बैठक संपलेली आहे. आज अजित पवार तातडीनं दिल्लीला रवाना झाले आणि त्यामध्ये त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झालेली आहे. अजित पवार आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अमित शहांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर अमित शाह आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाली, बैठक झाली. ही बैठक जवळपास 1.5 तासानंतर संपलेली आहे. अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये दिवाळीनिमित्त आपल्या कुटुंबियांची भेट घेतली आणि यात प्रामुख्यानं शरद पवारही होते. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर तेथे थेट दिल्लीला रवाना झाले. दिल्लीमध्ये त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर अमित शहांबरोबर तब्बल 1.5 तास त्यांची चर्चा झाली. अजित पवार यांच्याबरोबर दिल्लीला रवाना झालेल्या नेत्यांपैकी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांचाही समावेश आहे. मात्र दोघांमध्ये अमित शाह आणि अजित पवार या दोघांमध्ये विशेषत्वानं चर्चा झाली. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, तब्बल 1.5 तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे, काय अधिक माहिती? खर तर 7 तास ही चर्चा झालेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल होते, अजित पवार आणि सुनील तटकरे हे तिघेही बाहेर पडलेले आहेत. हे पाहावं लागणार अजित पवार आणि अमित शहा यांची वेगळी बैठक झालेली आहे का. राज्यातील सध्याच्या घडामोडी, सकाळी शरद पवार यांच्याशी अजित पवार यांची भेट घेतली आणि शरद पवारांच्या पाठोपाठ नंतर अमित शहा यांची भेट घेणं हे कशाचे संकेत दाखवत आहेत ते सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण भाजपची रणनीती आहे की शरद पवार यांना सोबत घेणं, एनडीए मध्ये सोबत घेणं आणि इंडिया आघाडीला धक्का देणं. मग ही रणनीती कितपत यशस्वी होते ते सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु आजच्या या बैठकीमध्ये आणखीन कोणत्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगामध्ये जी लढाई चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा लढाई चालू आहे अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाची, हे मुद्दे सुद्धा या चर्चेमध्ये आलेले आहेत. कारण आजारपणातून बाहेर आल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच अमित शहा यांना भेटलेले आहेत. कारण मराठा आरक्षणामध्ये अजित पवार यांनी ठोस भूमिका घेतली नव्हती, त्यामुळं भाजपकडून कुठेतरी एक नाराजीचा सूर येत होता आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण सुद्धा. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24